सोनाची लाभली साथ शेतकऱ्यांची झाली भरभराट. सोना ड्रिप सिस्टीम, सोना स्प्रिंकलर सिस्टीम, सोना रेन पाईप, सोना HDPE पाईप, ISI मार्क प्रमाणित शासकीय अनुदानास मान्यता प्राप्त 37 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत थोडे उद्योग समूह. सोना पॉलीप्लास्ट, शेतात सोनं म्हणजे आयुष्याचं सोनं. केंद्र सरकारनं संसदेच्या दोनही सभागृहामध्ये ऐतिहासिक कृषी विषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र क्रांती घडवणारं पाऊल उचललंय. मात्र केंद्राच्या कायद्याच्या अंमलबजावणीला राज्य सरकारनं स्थगिती देण्याचा आदेश काढला, तर राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यभर निषेध करण्यात आला. तर कोपरगाव तहसील कार्यालयावर भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं. कांदा मुंबईमध्ये 80 असतो, तोच कांदा हैदराबादमध्ये 100 असतो, तोच कांदा बेंगलोरमध्ये 120 असतो, तोच कांदा खाली चेन्नईमध्ये 140 असतो. तर शेतकऱ्याला तो कांदा, त्याचा माल किंवा कुठलाही शेतीविषयक माल तो कुठं भारताच्या मार्केटमध्ये तो कुठेही विकू शकतो. आणि ग्राहक ते खाणारा म्हणजे ज्याच्यामध्ये तो मोठा तफावत आहे, तर कोपरगावला 20 रुपये असला तर चेन्नईला 24 असतं. जे मधले दलाल आहे त्यांची जी मोठी साखळी आहे त्याच्यामुळे खाणारा रडतो आणि पिकवणारा रडतो. दोघांनाही कुठेतरी एक चांगला भाव मिळण्यासाठी मोदी सरकारनं हे बिल आणलं आणि ते लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर केलं आणि त्या बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक स्वतःचा एक सन्मानाची वागणूक केंद्र सरकारनं दिली. त्याला राज्य सरकार विरोध करत आहे आणि एक स्पेशल त्याला कायदा करून तो कायदा शेतकऱ्याच्या दृष्टीनं हानिकारक आहे, त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहे. शेतकरी हिताचं सर्वमान्य विधेयक केंद्र सरकारनं आणलंय. यासाठी या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांसाठी सरकारला विधेयक स्वीकारण्यास भाग पाडावं असं आवाहन केलंय. शंकर दुपारगुडे सह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.